मी राहत आहे, आजीचं उत्तर ऐकायचंय तुम्हाला. आजीने सांगितलं, ताई देवाऱ्यामधल्या देवाला सुद्धा सुकलेलं फूल आवडत नाही. लक्षात येते तुमच्या? देवाऱ्यातल्या देवाला सुद्धा सुकलेलं फूल आवडत नाही. मग कीर्तन मंडपामध्ये जात असताना कीर्तन करायला सुकलेले फुलं जर समोर पाहिले ते सुकणार नाहीत का? तुमच्या माझी भाषा लक्षात येते ना? गोड असं निवेदन आहे. प्रथम या ठिकाणी माझ्या माता भगिनी आहे, मुंग्यांची लाईन माहिती आहे तुम्हाला पुरुष मंडळी? मुंग्यांची लाईन अगदी जमिनीवर जरी चालली ना ती रांगेतच चालते, आणि भिंतीवर चालली तर? भिंतीवरून जरी चालली तर ती रांगेतच चालते. मुंगळ्यांची लाईन तुम्ही पाहिली? ज्या अर्थी तुम्ही हसला त्या अर्थी तुम्हाला लाईन माहिती आहे. ते मुंगळे कधीच लाईनीत चालत नाही, पण एखादा दोघा जर लाईनीमध्ये चालूच लागले तर तिसरा येऊन जर जागाच नसेल इकडं तिकडं चालण्याची तर त्याच्या वरून जातो बघा तो. म्हणून उद्यापासून सांगेन, तिकडं बसलेले पुरुष मंडळी या धर्म मंडपामध्ये येऊन बसा. ऐका व्रताची महिमान, ऐका व्रताची महिमान, नेमे आचरती जन गाती ऐकती हरि कीर्तन, ते समान विष्णुसी अनेक जन्माचे सुकृत पदरी, त्याच्या मुखी हरी पैठा होय. पुनश एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी गोरेगाव पंचक्रोशीतून आलेली परिसरातून आलेली मंडळी सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते. कीर्तन म्हटलं की एकल्याचा नवता खेळ, म्हणूनही मेळ मेळविला किंवा जमविला. कीर्तनामध्ये भजनामध्ये संप्रदायामध्ये अगदी धर्मामध्ये आपला सगळ्यांचा मेळ असावा लागतो. आपला सगळ्यांचा मेळ असेल तर सगळ्यांना मेळ लागतो, नाही तर अवमेळ होऊन जातो, आहे की नाही? गोड असं वातावरण आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या मुली उभ्या आहेत ह्या काही सामान्य मुली नाही आहेत, ह्या धर्मकन्या आहेत, ज्ञानेश कन्या आहे, भक्ती स्वरूप आहे. अलीकडे 10वी 12वीमध्ये गेलेल्या मुली आपल्याला वानमार्गाला जायला आपण पाहतो अगदी सहजपणे. मुलीच्या हातामध्ये मोबाईल आला, ती बापाला सांगते ऑनलाईन अभ्यास चालू आहे. बिचारा बाप कष्ट करून आलेला असतो, अडाणी असतो, शिक्षण कमी असतं, पण त्याच मोबाईलमध्ये ज्या मार्गाला तिला जायचं असतं त्यामध्ये दोन मार्ग असतात. मला वाटतंय वाईट मार्गाला जाणाऱ्या आणखी कितीतरी मुली आपण पाहिल्यात. याच महाराष्ट्रामध्ये श्रद्धा वालकर सारखे प्रकरण सुद्धा आपण पाहिलेत, माहीत असेल तुम्हाला. ज्या मुलीचे सोशल मीडियाला आपण पाहिले की 35 तुकडे ज्या नराधमाने केले, ती सुद्धा एक आपल्यामधलीच एक मुलगी होती. म्हणून वान मार्गाला न जाता या संप्रदायाचं काम करत असताना या सगळ्या ज्ञानोबराईच्या वाघिनी आहेत. या सर्वांना मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी ज्यांची गोड अशी मृदंगाची साथ आहे, मृदंग हा मर्दानगी वादन आहे. मृदंगाच्या दोन व्याख्या मी तुम्हाला सांगून जाईल. ज्यांचे मृदंग वाजवताना बोट फुटतात, कदाचित फुटतही असेल कुणाचे, पण असं म्हटलं जातं गुरुवर्य वैद्य बाबा सांगायचे, ज्यांनी पखवाजाचे बोलच निर्माण केले, अगदी मी त्यांच्या मांडीवर खेळलेली आहे. ते वैद्य बाबा सांगायचे मृदंग वाजवत असताना बोट फुटू नये, तर त्याचं नाव मृदंग आहे, मृदंग आहे. तर त्या मृदंग या शब्दामध्ये मृदू धातू लपलेला आहे, म्हणून मृदंग वाजवत असताना हात सुद्धा मृदू झाले पाहिजे आणि जिभेवरचे शब्द सुद्धा मृदू झाले पाहिजे, एवढी ताकद त्या मृदंगामध्ये आहे. पुरुष एकदा मृदंगाची साथ आहे, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. या सगळ्या ज्ञानेश कन्या आत्ताच हरिपाठ झाला है ना, आणि मला ह्या गोष्टीची जाण याकरता आहे. मी सांगेल तुम्हाला, आमची छोटीशी आळंदीमध्ये संस्था आहे, अगदी त्या संस्थेमध्ये 100-150 मुली असतात. हे लेकरं एवढी एनर्जी आणतात कुठून? तुम्ही बघा, शेजाऱ्याशी तासभर भांडण केलं ना तर दुसऱ्या दिवशी सलाईन लावा लागते, बरोबर आहे की नाही? हां, मग ती किती पट्टीची भांडणारी असली तरी सुद्धा एवढी एनर्जी लागते ना तेवढं बोलण्यासाठी. मग इथं हरिपाठ होतो, हरिपाठानंतर लगेच कीर्तनाला एनर्जी देण्याचं काम ईश्वर करत असतो. या ठिकाणी ज्यांची विनयाची साथ आहे, विना घेऊन उभ्या आहेत, तो उभा नकोय, विना आडवा करा, इकडून करा. वा, आता याच्यानंतर तुम्हाला कोणत्याच अडचणी येणार नाही, मी सॉल्व्ह करून जाणार आहे बघा. विठ्ठल विठ्ठल.
त्यांनाही धन्यवाद देते. या ठिकाणी ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आहे त्यांनाही धन्यवाद देते. ऑपरेटिंग करणं ही फार अवघड गोष्ट आहे. आम्ही म्हणू तुम्हाला बेस द्या, विको द्या, स्ट्रबल द्या, गेन द्या, पण तिथं बसल्यानंतर कळतं काय काय कुठं कुठं द्यायचं असतं, कारण ही वायरिंग सगळी सारखी असते. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. समस्त ग्रामस्थ मंडळी सर्वांना धन्यवाद देते. तुमच्या गावामध्ये, गोरे गावामध्ये आम्ही प्रथमच आहोत. तुमचा कुणाचा रॉंग नंबर लागायला नको म्हणून सांगून जाईल, आम्ही जोडीने इथं आहोत. बरेचसे साधू इथं येणार आहेत, आम्ही जोडीने आहोत. तुम्ही म्हणसान तुम्ही पण साधू आहे की काय? विवाहित आहोत आम्ही. माझे पती खऱ्या अर्थाने संप्रदायामध्ये, जीवनामध्ये वावरत असताना ठामपणे ज्यांची मला जीवनामध्ये साथ आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. समस्त ग्रामस्थ मंडळी, बापूने सांगितलं ताई सर्व गावाचा सप्ताह आहे. मी म्हटलं जर पंच कमिटीचे कुणाचे नावं असेल तर मला लिहून द्या, कारण 2 ते 3 हजार प्रवचन आणि वर्षश्राद्धाचे कीर्तनं मी केलेत लॉकडाऊनच्या काळामध्ये. जे कोरोनाने माणसं गेले, कितीतरी कार्यक्रम करण्याचा योग येतो, महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचासुद्धा योग येतो. भली मोठी लिस्ट असते नावाची, पण स्वाभिमानाची गोष्ट आहे. गोरेगावचं कुणाचंच नाव माझ्या हातामध्ये नाही आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. नाही तर नावं घेण्यामध्ये 10-15 मिनटं असेच निघून जातात. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, तुकोबारायचे शब्द आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात. संत चरण रज लागता मग सहज वासनेचे बीज जळून जाय, संतांचा सहवास झाला वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लागता मग राम नामे उपजावडी, सुख घडोघडी वाढू लागे. संत चरण रज लागता कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे, हृदयी प्रगटे राम रूप. संत चरण रज लागता तुका मने साधन सुलभ गोमटे, परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. अभंगाचा पूर्वार्ध फक्त लक्षात ठेवा, संत चरण रज फक्त लागता. लागता या शब्दावर अंडरलाईन करा आणि उत्तरार्धामध्ये चला. तुका मने साधन सुलभ गोमटे, परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. अभंगाचं सारांश सांगत असताना तुकोबराय म्हणतात, संतांचा जीवनामध्ये स्पर्श झाला जीवाचं सोनं होतं. लोखंड माहितीये तुम्हाला, लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला, लोखंड म्हणजे गंजलेलं जरी असलं, वापरात जरी नसलं गंजलेलं लोखंड, त्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला, लोखंड लोखंड राहत नाही, लोखंडाचं सोनं होतं. तसं जीवाला जर संतांचा स्पर्श झाला, जीव जीव राहत नाही, जीवाचा सुद्धा देव होतो संत चरण रज. तरी साधन सुलभ आणि परी उपतिष्ठे म्हणतात. साधन सोपंय करण्याजोगं, अगदी कीर्तनामध्ये बहिरे जरी येऊन बसले तर कुणालाच मेळ लागत नाही हा बहिरा आहे म्हणून लागतो का? आता आम्हाला तरी काय माहितीये कोण बहिरे आहे कोण आंधळे. मग आंधळ्या माणसाला बघता येतं बघायला, दिसत नाही, पण बहिऱ्या माणसाला कसं सांगता येईल की हा बहिराच आहे म्हणून. बहिऱ्या माणसाने आता एकदा कीर्तनामध्ये एकजण समोरच येऊन बसले आणि अख्ख्या कीर्तनामध्ये रडू लागले. विराहाचा प्रसंग मी सांगत, विंचू निघला की काय दिदं? विराहाचा प्रसंग मी सांगत होते, कीर्तनात ते रडू लागले आणि त्या ठिकाणी हास्य विनोद केल्यानंतर हसायला लागले. मला वाटलं यांना भरपूर कीर्तन समजलं. मी म्हटलं काही दिवस हे चातुर्मासाला होते का, आळंदीला होते का? माझ्या शेजाऱ्याने सांगितलं ताई तसं काही नाही. म्हटले मग अहो, म्हटले ते याच्यासाठी रडत होते की त्यांना कीर्तन ऐकायला येत नव्हतं म्हणून ते रडत होते. जर हा देह भगवंताने आपल्याला दिलाय तो त्याला स्मरण करत असताना, त्याला शरणांगती करत असताना तुकोबराय म्हणतात परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. प्रत्येक जीवाला वाटतं मला परमार्थ घडावा, पण परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, जर पुण्य असेल तरच घडतो, अनेक जन्माचे सुकृत असेल तरच घडतो, संत सहवास सहज होत नाही महाराज. परी परंतु पण हे शब्द कुठे वापरले जातात माहितीये तुम्हाला? जिथं काहीतरी अडचण असते तिथं पण शब्द वापरतो आपण. जेवण कीर्तनाच्या नंतर आहे ना, पण हा शब्द कुठे वापरतो? एक जण मित्राला सांगू लागला, कालच्या पंक्तीमध्ये मी एवढा जेवलो की मला उठता येत नव्हतं, वास्तविक पाहता मी घरी एवढा जेवत नाही. मी जर एखादी शिल्लक चपाती मागितली तर बायको म्हणते इकडं काय पाहता, सराटाच घालीन. मग तिथं एवढं पोटभर जेवलो नाही, इथं पंक्तीमध्ये जेवलो, एवढा जेवलो की उठवायला 2 माणसं होती, एवढा जेवलो. काही काही असतात पंक्ती पठाण, ते कीर्तनाला नसतात.
कीर्तनाला ते नसतात, ते कधी येतात पंगत बसली की पहिल्या टोकाला येऊन बसतात, पोटभर जेवला की निघला झोपायला, एवढा जेवलो की मला उठवायला दोन माणसं होती पण नैराश्य होते त्याच्या तोंडावरती। मित्राने विचारलं का एवढे जेवले पण एवढा निराश चेहरा दिसतोय, तो म्हटला पंगत एक नंबर होती, भाजी सुद्धा चांगली होती, बाकीचं जेवण सुद्धा सुंदर होतं, पण भाजीत मीठ थोडंसं कमी होतं। जिथं काहीतरी कमी असते, जिथं काहीतरी अडचण असते, तिथं पण हा शब्द वापरला जातो। एका मुलाचा बाप आपल्या मुलासाठी मुलगी बघायला गेला आणि गेल्याच्या नंतर गावभर सांगू लागला मुलगी फार सुंदर आहे, इतकी सुंदर आहे की आपल्या घरामध्ये एवढी सुंदर मुलगी नाही, एवढी एज्युकेटेड आहे, शिकलेली आहे की आपल्या गावात अशी मुलगी नाही, बाप तर एवढा श्रीमंत आहे की तालुक्यात असा माणूस नाही। ज्याला हा सांगत होता तो म्हटला गाव एवढं सगळं चांगलं स्थळ आल्याच्या नंतर जमून आले का तुम्ही लग्न, किती तारीख काढली लग्नाची? मुलाचा बाप म्हटला सगळं चांगलं आहे पण दर रविवारी मुलीच्या अंगात खंडोबा येतो आणि मोकळा येत नाही, असं दांडकं घेऊन येतो आणि घरच हाणून काढतो। म्हटलं सगळं जिथं पण शब्द निर्माण होतात नक्कीच काहीतरी अडचण आहे, संत सहवास सहज भेटत नाही। जर पूर्वीचं पुण्य असेल, मागच्या जन्मात